मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा संपूर्ण वातानुकूलित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत नुकतीच शिंदे फडणवीस सरकारनं एम यूटीपी तीन अप्रकल्पासाठी सात हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यास मंजुरी दिलेली आहे त्यामुळे मुंबई उपनगरीय सेवा एसी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं कंबर कसलेली आहे पारंपरिक लोकलमधून एसी लोकलमध्ये मुंबईकरांना योग्य पद्धतीनं स्थलांतरित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे एका खाजगी कंपनीला याचं काम देण्यात आलेलं असून कंपनी वर्षभरामध्ये सर्वेक्षणाचा अहवाल कडे सादर करणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट